समोर मी नाही नव्हतं बोललो, मी म्हटलं मी त्याच्यावर विचार करतोय, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायचं ह्याच्याबद्दल कार्यकर्त्याशी चर्चा करून हा निर्णय घेणार. आणि तसंच मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोललो होतो आणि त्याप्रमाणे आज ते आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी सहमती दिली आणि त्याप्रमाणे येत्या 3 तारखेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या अध्यक्षखाली आपण कागलच्या गैबी चौकामध्ये सभा घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून तुम्हाला ओळखले जात होते, तुम्हाला तिकीट का मिळालं नाही आणि तुम्ही तुतारी का हातामध्ये? महायुतीचे जे काय कॉम्बिनेशन झालं आणि जेव्हा 2 जुलैला अजित पवार गट महायुतीमध्ये आले तेव्हापासून हा विषय होता की सिटिंग लोकांनाच तिकीट मिळणार आहे. आणि काही गोष्टीमध्ये काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हाताबाहेर आहेत हे समजायची परिपक्वता माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळं मी परत सांगतो की हा निर्णय माझा जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या सगळ्या नेत्यांना भेटून हा निर्णय सांगितला. मी परस्परे काही निर्णय घेतला नाही. मी देवेंजींना सांगितलं, चंद्रकांत दादांना सांगितलं, गडकरीजींना सांगितलं, बावनकुळेंना सांगितलं, ज्योतिबा सिंधिया महाराजांना सगळ्यांना मी हा निर्णय विरोध सांगितला की मला कागल विधानसभा जिंकायची असेल तर मी अपक्ष उभारण्यापेक्षा मला तुतारी घेतली पाहिजे आणि मला विधान परिषदमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही कारण बॅकडोर एंट्रीमधून मी आमदार होणार नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगून या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार असं सांगितलं पण दुसरीकडं तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्या बाबतीतली अनुभव तुम्हाला काय? हा निर्णय कागलच्या विकासासाठी आहे आणि त्यांचा अनुभव काय आहे ते मी थोडं थोडं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मी पण 3 तारखेला बोलतो. खरं तर बावनकुळे आज चंद्रशेखर बंद पुकारलेला आहे मात्र कोर्टाने यावर आक्षेप घेतलेला आहे. हा बेकायदेशीर बंद आहे. राजकीय पक्षांना असा बंद पुकारला जर बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना हायकोर्टाने दिलेल्या आहेत. मला सांगण्यात आला त्याविषयी आम्ही पक्षांतर्गत अजून चर्चा केली नाही पण पवारसाहेब त्यात सुद्धा लक्ष घालत आहेत, त्याबाबतीत योग्य ते निर्णय करतील. आता मी इथं आहे, पवारसाहेब पुण्यात आहेत, त्यांची चर्चा काही लोकांशी करून ते निर्णय करतात. कोर्टाच्या या सूचनेनंतर देखील महाविकास आघाडीचा बंद उद्या होणार आहे का? तेच चर्चा करतील ते मला माहीत नाही कारण मला आत्ताच कळली ही माहिती. तुम्ही आता भाषणात मिळाला की वेळ आली की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो, राजे तर आता तुमच्यासोबत आहेत, नेमका करेक्ट कार्यक्रम असं आहे की तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं मी त्याच्यावर बोलायची आवश्यकता नाही आहे. राज्यामध्ये वस्तात असा डाव कुणा कुणावर पलटणार आहे? भाऊ मागे नाही, असं आहे की पवार साहेबांनी अनेक वर्ष अनेकांना संधी देऊन काम करण्याची संधी दिली. आज ते बरेचसे लोक साहेबांना सोडून गेली. आता महाराष्ट्रात नवे तरुण चेहरे वेगवेगळ्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि त्यातला एक सगळ्यात प्रॉमिनंट चेहरा म्हणून समरजित घाटगे साहेबांनी आज निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना सुचवलं की आपण ह्या मार्गाने जावं, त्यामुळे असे अनेक नवे पुढं येऊन निवडून येण्याची क्षमता असणारे अनेक चेहरे आज पुढं राष्ट्रवादीत येत आहेत. याच मतदारसंघामध्ये ईडीच्या कारवाईवरून रान पेटलं होतं, ज्यावेळी तुमच्यासोबत हसन मुश्रीफ होतं त्यावेळी तुम्ही पाठबळ दिलं होता, आत्ताची पुढची रणनीती काय असणार आहे? नाही आता ते लगेच सगळे रणनीती सांगायची गरज नाही, थोडासा वेळ द्या. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावे की नाही याबद्दल चर्चा सुरू असताना शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी ह्या सगळ्या चर्चेमध्ये नसेल किंवा राष्ट्रवादीकडून कोणी इच्छुक नाही, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं या सगळ्या स्पर्धेतनं माघार घेतली असं म्हणायचं का मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या? पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते आमच्यासाठी अंतिम असतं, त्यामुळे त्याच्यावर वेगळं भाष्य करणे योग्य नाही. कागलसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा डवलणार आहे का? तर नक्की. कोणकोणत्या मतदारसंघात? कागलसह कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलला तर काही चढचण नाही आहे पण आम्ही पूर्वी जे मतदारसंघात निवडणुका लढवतो बहुतेक त्या सर्व ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार. कोल्हापूर जिल्ह्यातल्या किती जागांच्या वरती तुमचा क्लेम ठरणार? ही संख्या आता महाविकास आघाडीची चर्चा अंतिम झाल्याशिवाय सांगणं संयुक्त. समरजित घाडगेंचा निर्णय तर आज झाला, हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत काय नेमकी चर्चा सुरू आहे, त्याचा निर्णय होऊ शकतो? माझी त्यांच्याबरोबर काही संपर्क नाही आहे
आणि संपर्क झाला तरी तुम्हाला ते सांगणं सध्या सोयीचं नाही. पवार साहेबांनी आत्ताच एक ट्विट केले उद्याच्या बंद संदर्भात, उद्याचा बंद हा मागे घेण्याचं आव्हान आहे ते ट्विट करून शरद पवार साहेबांनी. मला माहित नाही, मी पाहिलेलं लाडक्या बहिणी मुख्यमंत्री म्हणतात की लखपत करणार सर नाशिकमध्ये.